माय महानगर लाईव्ह मध्ये तुझे सगळ्यांचे स्वागत। उद्धव या चित्रपटाची गेली कित्येक दिवसापासून चर्चा आहे, अनेक फेस्टिवलमध्ये हा चित्रपट गाजला आहे। हा चित्रपट कसा आहे हे आज तुम्हाला मी सांगणार आहे। इंद्र जोशी, विक्रम गोखले, संजय मोने, गौरी नलावडे, हिना कुलकर्णी आणि प्रियदर्शन जाधव अशी तगडी स्टारकास्ट ह्या चित्रपटाची आहे। या चित्रपटाची कथा काय आहे हे आज जाणून घेऊ। गोदावरी हा चित्रपट गोदावरीच्या तीरावर राहणाऱ्या एका कुटुंबियांच्या कथेवर घेतला आहे। या कुटुंबाकडे खूप सारा पैसा आहे पण त्यांच्याकडे समाधान नाहीये। या चित्रपटातील या कुटुंबियात तीन पिढ्या आपल्याला पाहायला मिळतात। या घरातील सगळ्यात मोठी व्यक्ती म्हणजे विक्रम गोखले। विक्रम गोखले हे भूमिष्ठ झाले असून त्यांच्या आजूबाजूला काय सुरू आहे तेच त्यांना कळत नाही। त्यांचा मुलगा जी व्यक्तिरेखा संजय मोने यांनी साकारली आहे, संजय मोने यांच्यासाठी त्यांचं कुटुंब आणि त्यांची नोकरी या पलीकडे त्यांना जगच नाही आहे। याशिवाय ते इतर कोणाशी संवाद साधताना देखील आपल्याला दिसत नाही। त्यांचे त्यांच्या मुलाशी तर अजिबात पटत नाही। त्यांचा मुलगा म्हणजे आपल्या चित्रपटाचा नायक निशिकांत ही भूमिका साकारली जितेंद्र जोशी यांनी। निशिकांतचा भला मोठा वाडा असला तरी निशिकांत हा कुटुंबियासोबत राहत नाही, तो एका छोट्याशा घरात राहतो। त्याची पत्नी आहे, त्याला एक मुलगी देखील आहे, पण या सगळ्यांसोबत न राहता त्याने एकटे राहणे निवडले आहे। निशिकांत हा अतिशय रागिष्ट असून तो प्रत्येकावर चिडताना दिसतो। त्याची ही चिडण्याची कारणं काय आहे हे चित्रपट पाहताना आपल्याला हळूहळू उलगडत जातात। निशिकांत हा लहानाचा मोठा गोदावरीच्या काठावर झाला। गोदावरीच्याच काठावर लोक कपडे धुतात, तिथेच गाड्या धुतल्या जातात, त्याच पाण्यामध्ये अस्थि विसर्जनही केलं जातं, याच पाण्यामध्ये लोक आंघोळ करतात, हे पाणी तिथील टपऱ्यांवर वापरलं जातं, त्यापासून चहा बनवला जातो। या सगळ्या गोष्टींचा त्याला राग येतो, पण ह्या गोष्टी लोकांना कशा प्रकारे समजून सांगायचा हे त्याला कळत नाही आहे। त्याच्या आयुष्यात अनेक समस्या आहेत। हे सगळं असतानाच एक मोठं संकट आता त्याच्या समोर उभं ठाकलं आहे। निशिकांतला ब्रेन ट्यूमर झाला असून 2 महिन्यात त्याचे निधन होणार असल्याचं डॉक्टरांनी त्याला सांगितलंय। ह्या घटनेनंतर त्याचं आता आयुष्याला पूर्ण कलाटणे मिळाली आहे। कुटुंबापासून दुरावलेला त्यांच्यासोबत न राहणारा निशिकांत आता आपल्या माणसांसोबत राहण्याचा प्रयत्न करतोय। त्याचे त्यांच्यासोबत आता नातं कसं प्रकारे उलगडणार आहे, गोदावरी बद्दल त्याची कशी मत बदलणार आहे हे चित्रपटात तुम्हाला पाहायला मिळतं। या चित्रपटाचे प्लस पॉइंट काय आहेत हे तुम्हाला मी सगळ्यात पहिल्यांदा सांगणार आहे। या चित्रपटाची कथा ही तुमच्या आमच्या घरातील आहे, त्यामुळे हा चित्रपट पाहताना तुमच्या आणि आमच्या घरात एखादी गोष्ट घडते असंच आपल्याला वाटतं। तसंच ह्या चित्रपटातील संवाद हे खूप छान जमून आले आहे। या चित्रपटातील दृश्य आहे की निशिकांत गोदावरी नदीच्या काठावर बसला आहे आणि एक माणूस गोदावरी नदीमध्ये आंघोळ करतोय। त्यावेळी निशिकांत त्यांना सांगतो की हे पाणी अस्वच्छ आहे, ह्याच्यात आंघोळ करू नको। त्यावर तो माणूस उत्तर देतो की आई ही अस्वच्छ असू शकते पण ती घाणेरडी असू शकत नाही। हा संवाद आमच्या मनाला भिडतो। या चित्रपटातील अनेक संवाद खूपच छान जमून आले आहे। या चित्रपटातील विक्रम गोखले आणि जितेंद्र जोशीचा संवाद किंवा चित्रपटातील सर्वात शेवटचा संजय मोने आणि जितेंद्र जोशी यांच्यामधील संवाद ही दृश्य खूपच छान आहे। या चित्रपटाचा प्लस पॉइंट आहे या चित्रपटाची कथा। हा चित्रपट पाहताना या चित्रपटाची कथा ही तुमच्या आणि आमच्या घरात घडते अशीच वाटते। या चित्रपटाचा आणखी एक प्लस पॉइंट म्हणजे चित्रपटातील संवाद। चित्रपटात एक दृश्य आहे की निशिकांत गोदावरी नदीच्या काठावर बसला आहे आणि एक माणूस गोदावरी नदीच्या पात्रांमध्ये आंघोळ करतो। त्यावेळी निशिकांत त्यांना सांगतो की ही नदी अस्वच्छ झाली, ती आंघोळ करू नकोस। त्यावर त्या माणसाने दिलेले उत्तर आपल्या मनाला भिडते। तो त्याला म्हणतो की आई ही अस्वच्छ असू शकते पण ती घाणेरडी असू शकत नाही। हा संवाद लोकांच्या टाळा घेणार यात काही शंका नाही आहे। या चित्रपटातील अनेक दृश्य प्रेक्षकांना प्रचंड आवडते। त्याच्यामध्ये एक म्हणजे आजोबा आणि नातू म्हणजेच विक्रम गोखले आणि जितेंद्र जोशी यांच्यामधील संवाद, तसेच मी तुझ्याशी का बोलत नाही, आपल्यामधील संवाद का नाही आहे हे ज्यावेळी वडील म्हणजे संजय मोने जितेंद्र जोशी यांना सांगतात, तो देखील दृश्य
भरपूर छान जमून आला आहे. या चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी आणि बॅकग्राऊंड म्युझिक यांना आपण नारक देऊ तितके कमी आहे, कारण या चित्रपटात अनेक दृश्य अशी आहेत की ज्याच्यामध्ये एकही संवाद नाही आहे. पण तरीही बॅकग्राऊंड म्युझिक आणि सिनेमॅटोग्राफीच्या मदतीने या चित्रपटाची कथा पुढे जाते. या चित्रपटाचे निगेटिव्ह पॉईंट काय आहेत त्याविषयी मी आपल्याला सांगते. या चित्रपटाची कथा काही वेळा आपल्याला खूपच संत वाटते, त्यामुळे काहीसा चित्रपट अटाळवाडा होऊन जातो. तसेच या चित्रपटातील कथेमध्ये काही उणीवा आहेत. चित्रपटाच्या सुरुवातीच्या दृश्यामध्ये निशिकांत आपल्या लग्नामध्ये आपल्या कुटुंबियांसोबत खूपच खुश वाटतो, पण त्याच्या आयुष्यात काही गोष्टी घडतात ज्यामुळे तो त्याच्या घरातून बाहेर पडतो. पण त्या गोष्टी कोणत्या आहेत किंवा तो घरातून बाहेर पडताना त्याची पत्नी आणि त्याची मुलगी त्याच्यासोबत बाहेर का नाही पडत, या गोष्टींची उत्तरं आपल्याला चित्रपटात मिळत नाही. तसेच निशिकांत सोबत त्याची पत्नी का राहत नाहीये, तिच्या पत्नीचं त्याबद्दल काय मत आहे, या गोष्टींचा उघड आपल्याला कुठेच झाला नाहीये. म्हणजे निशिकांत कडून ही कथा आहे, पण त्याची जी पत्नी आहे गौतमी, तिच्या अँगलने आपल्याला कोणतीही कथा पाहायला मिळत नाहीये. या चित्रपटातील आणखी एक उणे म्हणजे निशिकांतला ब्रेन ट्यूमर झाला असं आपल्याला चित्रपटाच्या सुरुवातीला दाखवण्यात येतं. चित्रपटाच्या सुरुवातीची दोन तीन दृश्य सोडले तर नंतरच्या दृश्यांमध्ये त्याचं डोकं दुखतंय किंवा त्याला काही त्रास होतो हे त्याच्या वागणुकीवरून किंवा त्याच्या देहबोलीवरून एकंदरीत कोणत्याही गोष्टीवरून आपल्याला कळत नाही. एकंदरीत गोदावरी हा चित्रपट कमर्शियल पठडीतला नसला तरी हा एक वेगळा चित्रपट आहे. या चित्रपटाची कथा, या चित्रपटाच्या व्यक्तिरेखा सगळ्याच आपल्याला भावतात, त्यामुळे हा चित्रपट चित्रपटगृहात जाऊन पाहायला काहीच हरकत नाहीये. असेच व्हिडिओ पाहत राहण्यासाठी माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करा, आमचं फेसबुक आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा, तसेच आमचे व्हिडिओ लाईक आणि शेअर करा.